कायदा सुव्यवस्था आहे, दहीहंडीची परवानगी तर देत नाही, मात्र जिथे कायदा सुद्धा ठेवण्याची गरज आहे. कल्पिता पिंपळे यांच्यावर त्यांची बोटं छाटली जातात, काय म्हणाल? ही अतिशय वाईट अशा प्रकारची घटना आहे, अतिशय दुःखदायक आणि एक प्रकारे राग आणणारी घटना आहे. आणि अशा प्रकारे जर कोणी करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. कोणाची हिंमत होता कामा नये अशा प्रकारचा एखादा हल्ला करण्याची. आणि मी खरोखर त्या ज्या अधिकारी आहेत त्यांचं देखील या ठिकाणी एक प्रकारे कौतुक करू इच्छितो की त्यांनी जे स्पिरिट दाखवलेलं आहे ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, परंतु त्यांच्या पाठीशी आता आपल्याला उभं राहायला पाहिजे. सर, दुसरा प्रश्न असा की कुठले तरी त्याचा कोणतरी घडवून आणतील आणि निवडणूक आपल्या पथ्यावर पाळून घेतील असा त्यांना प्रश्न. त्यांना अशा गोष्टी बोलण्याची सवय आहे. त्यांचे स्टेटमेंट हे जर आपण बघितले तर ज्या दिवशी आंदोलन सुरू झालं त्याच्या आधीपासून आत्तापर्यंत 15 वेळा त्यांनी बदललेले आहेत. मला असं वाटतं की अशा प्रकारे प्रसिद्धी मिळवून घेण्याचा प्रयत्न यापेक्षा अधिक नाही आहे. त्यांनी या उलट हा प्रश्न सोडवण्याकडे जास्त लक्ष द्यावं. सर्वात पहिला प्रश्न की माथाडी ते कामगार आहेत, त्यांचं लसीकरण फार महत्त्वाचं आहे, कारण का सर्वसामान्यांपर्यंत भाजीपाला असेल कोणाची जबाबदारी असते कुणीच लक्ष देत नव्हतं, इथे लक्ष द्यावं. अतिशय समाधानाची गोष्ट आहे की श्री नरेंद्र पाटील यांनी पुढाकार घेतला आणि आज माथाडी भवनमध्ये या ठिकाणी माथाडी कामगारांच्या लसीकरणाचं एक कॅम्प सुरू झालेलं आहे. आणि मुळातच आपल्याला माहिती आहे की अगदी बेसिक काम करणारे सगळे लोक आहेत, यांना लसीकरणाची सर्वाधिक आवश्यकता आहे. आणि आता त्याची सुरुवात झाल्यामुळे त्याचा निश्चित फायदा होईल आणि हे अविरत कसं चालत राहील याचा देखील आम्ही प्रयत्न करू. मी स्वतः त्यांना सुचवलेलं आहे की अजून 10,000 लोकांचं लसीकरण करण्याकरता मी स्वतः त्यांना मदत करणार आहे आणि हे लसीकरण अजून कसं कंटिन्यू करता येईल असा प्रयत्न आम्ही करू. सर, ठाण्यात ओबीसीचं आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका होणार नाही या भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे. नाही, आमचं तर अतिशय स्पष्ट मत आहे की ओबीसीचं आरक्षण मिळाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊच नये. या संदर्भात आम्ही फॉर्म्युला देखील सांगितला, ते कसं करता येईल मी अतिशय स्पष्टपणे कायद्याचा अभ्यास करून ते मांडलेलं आहे. सरकारच्या मनात आहे की नाही हे सरकारला ठरवायचं आहे, पण आम्ही मात्र आमची भूमिका ठाम राहणार आहे. आणि त्याच्याशिवाय जर निवडणुका घेण्याचा प्रयत्न आला तर आम्ही तीव्र आंदोलन करू. शरद पवार म्हणतात की भाजपला फायदा होईल अशा कोणत्याही आघाड्या करू नका, असं म्हणतात. ठीक आहे, ते त्यांच्या 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 पक्षाचा तो विषय. एक शेवटचा प्रश्न असा की राकेश टिकैत जे आहेत किसान नेता, ते